नमस्कार, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट होणाऱ्या फोडणीच्या भाताची रेसिपी। तर इथे रात्रीचा थोडा भात राहिला होता, हा आहे वाडा कोलम तांदळाचा भात। जर इंद्रायणी तांदूळ असेल तर त्याचा फोडणीचा भात होत नाही, कारण तो तांदूळ थोडा चिकट असतो। तर यातले मी कोणते मसाले वापरणार आहे ते मी सांगेनच, आणि इथे मी फ्रेश घरात लावलेली कांद्याची पात घेतलेली आहे, तर ती आपण कट करून टाकणार आहोत यामध्ये। पण ती केव्हा टाकणार आहोत ते मी तुम्हाला सांगेनच। त्याचबरोबर मी इथे घेतलेली आहे एक मिरची, ती मी अशा प्रकारे उभी कट करून घेतलेली आहे, कमी तिखट मिरची आहे ही। आणि त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, मी इथे साधारणपणे एक पळी तेल घेतलेलं आहे। तर भात थोडासाच आहे म्हणून आपण इथे थोडंसंच तेल घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी घरचा मिक्स मसाला अर्धा चम्मच ॲड केलेला आहे आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे। आणि आता आपण अशा प्रकारे भात इथे फोडून घ्यायचा आहे, मोकळा करायचा आहे। आणि हा भात आपण यामध्ये ॲड करायचा आहे। आणि मग व्यवस्थित आपण मसाल्यांमध्ये हा भात मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही कांद्याची पात मी बारीक चिरून घेतली आहे। तर अशा प्रकारे सगळ्यात शेवटी आपण इथे कांद्याची पात ॲड करायची आहे, यामुळे भाताला टेस्ट खूप छान येते। जर कांद्याची पात तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीर देखील ॲड करू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता भाताला किती सुंदर असा रंग आलेला आहे। तर अशा प्रकारे झटपट असा फोडणीचा भात तुम्ही देखील नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होतो। तर चला मग भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट। बाय।